नोटबंदीच्या निर्णयानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर लादण्यात आलेले सगळे निर्बंध हे आजपासून उठवण्यात आलेत. त्यामुळे आता लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून पूर्वीप्रमाणेच पैसे काढता येतील. रिझर्व्ह बँकेनं गेल्या महिन्यात या संदर्भातली घोषणा केली होती. बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध हे दोन टप्प्यांमध्ये उठवण्यात आले होते. 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं सुरुवातीला 2000 आणि त्यानंतर 4000 रुपये दिवसाला काढता येतील असा संपूर्ण नियम जाहीर केला होता. तसंच एका आठवड्यामध्ये बँकेतून 24000 रुपये काढता येतील असा सुद्धा नियम लागू होता. हे सगळे निर्बंध आता आजपासून उठवण्यात आलेत.